संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतोय की कुणीतरी एखादा काही चुकीचं वक्तव्य दिलेलं असेल आणि त्याच्यावरून संपूर्ण देशाला वेठीला धरण्याचा प्रकार घडत आहे. या ज्या सुनियोजित दंगली आहेत यांचा जर आपण इतिहास पाहिला तर याच्या मागे एक विशिष्ट अशा प्रकारची मनोभूमिका आढळून येत आहे. आणि ती मनोभूमिका जी आहे की ही जी भारताची भूमी ही दारुल इस्लाम करणे याच्यासाठी काही शक्ती शेकडो वर्षांपासून कार्यरत आहेत आणि त्यांचा ज्या सुनियोजित कटाचा प्रकार म्हणजे या आपल्या समोर निदर्शनास येणाऱ्या दंगली आहेत. कुठलं तरी निमित्त काढायचं की विदेशामध्ये कुणीतरी प्रेषितांचं व्यंगचित्र काढलं म्हणून भारतामध्ये हैदोस माजवायचा, महिला पोलिसांचा विटंबना करायची, पोलिसांना मारहाण करायची, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करायची आणि अक्षरशः हिंदूंचे बळी घ्यायचे. तर हे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या कारस्थानाचाच हा भाग आहे. आतासुद्धा हा जो प्रकार घडलेला आहे हे फक्त एक निमित्त आहे आणि या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाजाला आणि भारताला वेठीला धरण्याचा हा प्रकार घडतो आहे. याचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तीव्र धिक्कार करत आहे आणि त्यासोबतच भारत सरकारकडे माननीय महामहिम राष्ट्रपतींना आम्ही आज निवेदन देत आहोत. आणि या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या आहेत की असा प्रकार करणारे जे काही आहेत, मस्जिदीमधून बाहेर निघायचं, शुक्रवारची नमाज झाली की नमाजनंतर बाहेर निघायचं, दगडफेक करायची, गोळीबार करायचा, अशा प्रकारच्या घटना घडवणारे जे काही कोणी कारस्थानी असतील त्यांच्यावर NSA अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. आणि गेल्या शेकडो वर्षांपासून लागलेला एक प्रकारचा भारताला लागलेला कर्करोग आहे याचा एक चांगलं प्रभावी असा उपाय करावा आणि या घटना कायमस्वरूपी कशा थांबवता येतील याचा भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने विचार करावा यासाठी आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने आणि हनुमान चालीसाने करण्यात आली. राम भक्त हनुमान हे बुद्धीचे, धैर्याचे, बलाचे प्रतीक आहेत. तर हनुमंतरायाच्या चरणी आमची प्रार्थना आहे की अशा प्रकारचे जे कारस्थानी लोक या देशामध्ये आहेत यांचा नायनाट होऊ दे आणि भारताला एक सुजलाम, सुफलाम आणि शांततावादी देश जो आहे, संपूर्ण जगाचं नेतृत्व करू शकणारा, विश्व हिंदू परिषद बजरंगदलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या आंदोलनाचा संपूर्ण देशामध्ये विश्व हिंदू परिषदेने, बजरंग दलाने आयोजन केलेलं आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारचे निदर्शनं आणि त्या निदर्शनानंतर महामहिम राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी महोदय असतील, प्रांत महोदय असतील किंवा तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे. जय श्रीराम.